दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे। हा तिरंगा नेहमी राहू देऊनचा, जोपर्यंत तुझा प्राण आहे। नमस्कार माननीय अध्यक्ष, पालक, शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन। आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। या समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला व 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली। आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले। म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा। जय हिंद, जय भारत।